मीरा भाईंदरच्या जनतेला खुश खबर. आजच MMRDAच्या बैठकीमध्ये गायमुख ते मीरा रोड ह्या मेट्रोच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आणि ही मंजुरी मिळाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याला मंजुरीसाठी ते ठेवणार आहेत. गेल्या 6 ते 7 वर्षापासून कासारवडोली ते वडाळा ह्या मेट्रोच्या मागणीसाठी पाठपुरावा करत असताना प्रामुख्याने मी कासारवडोलीपासून मीरा रोडपर्यंतचे मेट्रो मंजूर व्हायला पाहिजे ह्यासाठी प्रयत्न करत होतो. दहिसरची मेट्रो आम्ही मीरा भाईंदरपर्यंत आणली, परंतु मीरा भाईंदरच्या लोकांना मेट्रोच्या मार्गातनं जर ठाण्याला यायचं असेल किंवा मुंबईला जायचं असेल ठाणे मार्गे, तर तो पर्याय नव्हता. आजच झालेल्या MMRDAच्या बैठकीमध्ये मेट्रो 10 म्हणजे गायमुख ते मीरा रोड ह्या मेट्रोला मंजुरी दिली, त्यामुळे MMRDAच्या सगळ्या अधिकाऱ्यांचा मनापासून आभार मानतो, मी अभिनंदन करतो. साधारण 6 महिन्यामध्ये ह्या कामाला गती प्राप्त होईल अशा प्रकारचं आश्वासन मला MMRDAच्या अधिकाऱ्यांनी दिलं, त्यामुळे पुढल्या वर्षामध्येच ह्या कामाचंही भूमिपूजन होईल. आणि एक चांगला मार्ग म्हणजे वडाळा ते CST पण मंजुरी दिली आहे आणि गायमुख ते कासारवडोलीला पण मंजुरी दिलेली आहे, त्यामुळे गायमुख कासारवडोली वडाळा CST हा एक मार्ग सुकर झालाय आणि गायमुख ते मीरा रोड ते दहिसर ते अंधेरी हा एक मार्ग झालाय. म्हणजे मेट्रो 9 मेट्रो 10 आणि मेट्रो 4 अशा पद्धतीचे हे चारही मार्ग एक दुसऱ्याला जोडल्या कारणानं मेट्रोची जी लिंक होती ती लिंक आता पूर्ण झालेली आहे, त्यामुळे मीरा भाईंदर शहरातील जनतेने आता आनंद व्यक्त करायला काही हरकत नाही. घोडबंदरच्या जनतेने सुद्धा आनंद व्यक्त करायला काही हरकत नाही, कारण ठाणेकर आणि मीरा भाईंदरच्या जनतेला हे MMRDAने देणगी दिलेली आणि गेल्या अनेक वर्षापासून मी केलेल्या पाठपुराला ते यश मिळालंय, त्यामुळे खरोखर MMRDAच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं आणि शासनाचं अभिनंदन आणि आभार.